नमस्कार, मी श्वेता रज, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. घरात आपला सातत्याने छळ होत असून पतीसह सासरच्या लोकांकडून आपल्या जीवितास धोका असल्याची तक्रार एका सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या पत्नीने मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडे केली आहे. प्राथमिक चौकशीसाठी हे पत्र मुख्य न्यायाधीशाने उच्च न्यायालयाच्या नोंदणी कार्यालयाकडे पाठवले. चार पानी पत्रात या महिलेने आपली कैफियत मांडली आहे. मे 2007 मध्ये या महिलेचा बारामती येथे संबंधित न्यायाधीशाशी विवाह झाला. यानंतर काही कालावधीतच न्यायाधीश पती आणि सासरचे लोक तिचा तसेच तिच्या माहेरच्या लोकांना हुंड्यासाठी छळ करू लागले. आपल्या घरच्यांनी लग्नात 5 लाख रुपयांसह फर्निचर देऊन लग्नाचा खर्चही केला होता. मात्र काही दिवसानंतर पतीसह सासरचे लोक आपल्या माहेराकडून कार तसेच 30 एकर जमिनीची मागणी करू लागल्याचे महिलेने या तक्रारीत म्हटले. 2008 मध्ये आपल्या वडिलांचे कॅन्सरने निधन झाल्यानंतर त्यांच्या नावे असलेली शेतजमीन न्यायाधीशाच्या म्हणजेच आपल्या पतीच्या नावावर करण्यासाठी सासरच्या लोकांनी तकादा सुरू केला. ही मागणी पूर्ण केली नाही तर आपल्या घरात तुला प्रवेश मिळणार नाही अशी धमकीही या लोकांनी दिल्याचे महिलेने या तक्रारीत म्हटले. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.